बघता बघता डोहा जेवणाचा कार्यक्रम अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला. ताई आणि जिजू आदल्या रात्रीच आलेले. नेक्स्ट डे ढोकळ्याचा प्लॅन होता. आई खूप छान बनवतात म्हणून मम्मीला रेसिपी शिकायची होती आणि आम्ही सगळ्यांनी ढोकळ्याचा नाश्ता मस्त एन्जॉय केला. आणि रुखवताचं एक सामान बनवायचं बाकी होतं, ते म्हणजे सांजोऱ्या. मला खूप आवडतात. ताई, मम्मी, दिदी यांनी त्या बनवल्या आणि आईंनी मला त्या गरम गरम भरवल्या. आणि माझी मेहंदी होती, तो व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. हर्षदाने खरंच खूप सुंदर मेहंदी काढली होती. ते सगळं झालं. दुपारी गरम गरम भजी होती, तीही मला मम्मीने भरवली. आणि त्यानंतर आमचं बाकी होतं रुखवताची पॅकिंग, तीही आम्ही करणार होतो. आईनी आणि मम्मीनी डान्सची प्रॅक्टिस केली. मम्मी तर नाहीच म्हणत होती, बट कसं बसं रेडी करत ती प्रॅक्टिससाठी रेडी झाली. त्यानंतर आम्ही रुखवताचं सामान पॅक केलं आणि प्रॉप्स आलेले जे आम्हाला ठेवायचे होते, आई, बाबा, आजी, आत्या, असे सगळे काही, ते आम्ही रेडी करून ठेवले जेणेकरून वेळेवरती काही होणार नाही. चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.